Oh, my God.
ऐकते हा आमचा अभंग म्हणतात त्यानं या अभंगातील सालो म्हणे हे शब्द काढले आणि घातले तुका म्हणे मला त्याचा अभंग शुक्ला सगळ्यांना सांगत की हा माझाच अभंग म्हणून झाला लागले संत म्हणे संत पक्का चोर आहे चोर म्हणे संत हो हा एवढाच काय पण तो तुक्या आपले म्हणून जे अभंग म्हणतो ते सगळे असेच आहे अगोदर अभंग करावे याने आणि त्यात नुसतं तुका म्हणे घातलं की झाला त्याचा अभंग मी सुद्धा पाहिजे तेवढे अभंग करे आहे काय त्यात तटस्थ ते ध्यान पक्का चोर आहे तो पण भाऊ कपडा मोठा आणतो गळ्यात माळा काय घालतो काखेत तंबोरी काय घेतो अहो अचानक कुठे संत होतो तू काय म्हणे आयशा नरा हो चालू म्हणे असं आता आपलं बोलणं चाललं होतं ना बसलं तेच तोंडात पण त्याच मूळ आहे हे असं सालो म्हणे आयशा मरा मोदून महाराजा माझ्या मायारसने जी मस मिळाली म्हणून तुम्ही दिवस बघतायचा आता कुठं दहा-पाच वर्षात ती आटली या म्हणून तुमची जीभ चुरचुराय लागली वय माझी बाई ती लई पाय गुन्हाची दूध नाही तर नाही पण शांतरी दिती या आई दूध दिलं असत तर आम्ही प्यालो तरी असतो पण श्याम काय खायचंय वय मायराची मंगळाई मायराची मंगळाई दूध दिलई दूध दिई दिई माझ्या म्हशीला माझी गुणाची बाई माझी गुणाची बाई जीव अगदी भांडून गेला बाई मी एकट माणूस करू तरी काय त्या पोरट्याजवळ बसून का म्हशीच करू आमचं ते येड पांडुरंग म्हणे पांडुरंग ध्यानी आगला ते तुमच्या पांड्याला चला म्हणजे महिना झाला घरात पोर माशा म्हणे तक पडतय त्याचं काय का तुमच्या जीवाला ध्यानी पांडुरंग
मार त्याला. तो आजारी आहे. होय होय, तेच मागापासून तुमच्या मोर ओरडतोय. त्याला का वशात विषात करायचं आहे का नाही? पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखा औषध त्रिभुवनात्री मिळेल. तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा होशील. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. खबरदार माझ्या जीवन जीव हसून काढेल त्या पांड्याचं नाव घेतलं तर घरातील केळ्या तडू पुरे झालं. बघा बघा जरा डोळं फाडून छान कोरक म्हशी आणि ओरडताय. ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्याजवळही बसू देत नाहीस. आणखी तूही त्याच्याकडे बघत नाही. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागा. हा माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा का माहेरची आहे म्हणून? होय होय, माझ्या माहेरची आहे म्हणून. ती मला लई आवडते. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरुट्यानं आम्हा बायकांचं डोकचं फुटलं तरी बरं येत नाही त्यातनं कधी. जवा तवा जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढताय सा. आज नाही तर 4 वर्षानं माझी मजदूर दिली. पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठताय सा. काय दिलं त्यानं? समजे घराचं वाटोळ केलं, खायला भाकीचा तुकडा नाही ठेवला, पोरोबाला आजारी पाडली, तेव्हा मेल्या काय तोंडलं माझ्या मस्तीचं दूध वाटवलं. अगं पण पांडुरंगाला का शिव्या देते? शिव्या? आता नुसत्या शिव्यावर ठेवत नाही, ह्या मागाला लिहून आपडते त्याच्या मोर चांगली पाच क्षेत्र मारतील. तुमचं ते धन्यवाद करा. काळ्या माझ्या समजा घरा घरात स्कूट केलास हे बघितलंस का माझ्या हातात काय ते बोल. हे तर बाप राज्य तुझ्या नावान टाळ कुठेत बसलाय. ह्याला बरं करतोस की हलो तुझ्या टाळकी. तू मनुष्य आहेस का लावसट आहेस? अरे मनुष्य आहे मनुष्य. तुझ्या मनी टाळ कुठे नाही, कोण विचारणार तुम्हाला? आलाय माझ्या लूट पडायला. दादा माहित आहे कळली कळे. माझ्या वे झालास की रे माझ्या बाबा. माझी मंगळे आहे तशी तिच्या अंगारात गुण बरं का येऊ माझ्या. आई मंगळाई माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. काय रे तुझ्या? देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय. ह्या त्या लावसटीनं आज खेटराणी मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? पांडुरंगा मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोसी. शिक्षा? त्याला एकच शिक्षा आहे, तू पुन्हा या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या देवळात आलास तर. काय मी देवळात येऊ नको? पांडुरंगाचं दर्शन हेच माझं जीवन. आणि त्याला खेटरांनी मारणं हेच तुझं भजन? चालू इथून. नका नका, दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा. चल चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीत मोडून टाकू. सालो म्हणे ऐशा नरा मोदून मार आल्या. पांडुरंगा 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले, तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाचं क्षालन होणार नाही. माऊली लेकराचे 1000 अपराध पोटात खाणारी तुझी माया आताच कशी आटली? माऊली तू या लेकराला दूर लोटलंस विसरलीस, पण हे लेकरू तुला कसं बरं विसरे? माऊली
पाहू दे, तुला एकदा डोळे भरून पाहू दे माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही, तुझं ध्यान हेच आता माझं जीवन। गाधाना साना तुका झाला विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, विटंबिती पोरे राणा, घडे एकांताचा वास, घडे एकांताचा वास, करीत नाश या संबंधाचा, नाश या संबंधाचा, करीत नाश या संबंधाचा। विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली। सुंदराजी, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू, आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे। असं झालं तरी काय? काय झालं? अगं जे कधीच होणार नाही ते झालं, जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं। अगं आमच्या मानगुटीला बसलेला वाघ मारला। अहो म्हणजे आहे तरी काय? कुठला वाघ? काय बडबडताय तुम्ही? अगं तो तुझ्या साऱ्या दिहू गावाला जड झालेला, त्याला हकलून चांगली फजिती केली लेखाची। आता इथला मोठा कीर्तनकार मी, इथला मोठा संत मी, आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार। आता पुढे छानदारशी लावणी। कसली? देवाची म्हणून? देवाची संतात म्हणून विचारते। अगं इथे कसला आलाय संत, म्हणजे एक छानदारशी फक्कड। चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझाल बेला, तुझ विना कोण तुझाल बेला, हटविला रोग जीवारा जडला, हटविला रोग जीवारा जडला, चालती कारे माया, चालती कारे माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, चालली ज्वाली वाया, तुझ विना कोण तुझाल बेला, हटविला रोग जीवारा जडला, चालती कारे माया, चालती कारे माया, माया गुणी राया, माया गुणी राया, चालली ज्वाली वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वाली वाया, 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 वाया गुणी राया, बाबा बाबा। तुरीने का इथे कसा? तुम्हाला धोकत आलं होतं बरोबर जागेला ना पडला। अरे पण लेका तू इथे कसा? आई ती सुद्धा आली का काय? नाही नाही तिनं तुम्हाला बोलावलंय। बर बर आला इथंच। माझं कसं विनायचं म्हणजे काय
बरं मी उद्या येईल. अरे गाढवा, बोलायला येत नाही थोड आणि कोण खायला शकला. आलं का आई? सारा गाव बंगडाळा बघ, बाबा कुठं कुठं गावतात नाही. काळेच्या देवळात बघितलं का? बघितलं की आमच्या चावडी. हो मग गेलं वाटतं त्या डोंगरावर. काचे जरा लुटून का बघा पोरानो. तुम्ही भाकरी खाऊन शेन घ्या बरं. आता बघू नका वाटेल. तुमचं जेवण झाल्यावर मी येईन भाकरी घ्यायची. ये माझी बाई. पोरांची तोंड चुरीवाणी झाली. कशी आहे ती माझी पोर? आई मंगळाई दृष्ट लागू देऊ नको ग बाई माझ्या पोराची. हे बघा बाबानु, त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा. घास बी उतरायचं नाही माझ्या नरट्याच्या खाली. बघितलं काय की बाबा किती माया होती. आणि त्यांची लय माझ्यावर माया आहे. मला बघितल्या बघा त्यासनी बी जमत नाही. एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्या बरोबर रोज घालतेस. वाय लय वाईट करते आई ती. हा समोर बघ. काचे अरे माझ्या, मी आता जातोय हा. घर सांभाळा, भांडू बिंडू नका. हा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलदी. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळती. येणे सुखे तुझे एकांताचा वास नाही गुण दोष अंकाये. आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते मन क्रीडाक. कथा कमंड देह उपचारा जाणवी तो वारा अवस. हरी कथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार रुचिसे. तुका म्हणे हो जन्म नाशी संवाद. तुका म्हणे हो मनाशी संवाद आपुलाची वाद
आपणास आमुदाची वाद आपणास पानुरंग 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 काय झालं या काटा मोडला यावर थांब थांब यो काटा तसा निघायचं नाही लवकर काढ बाबा आहा आमचं ते येड कोण तुको आहे वय वय तेच सकाळपासून उपाशी बसले ते भुकेन अगदी कासावी झाले असते काय ग जर हळू काढ बाबा माणूस आहेत काय तरी कोण केवढा मोठा काटा हा यो काय नाव बाबा तुझ इट्टू कोण इट्टू त्या काळ्याचं नाव हा तुझं तोंड फुटलं अगोदरच का नाही बोलला कशाला काढला असतो माझा काटा मग तुझं मोठं बसलं काय बसलायचा घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडताय दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुदबुद आहे का नाही ऐकू येतय का नाही डोळा उघडा जरा बाय 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 काय कान फुटलं का काय आई मंगळाई लय लय भूक लागली असेल घ्या पाणी अगोदर आवले तू कशी आलीस इकडं चालत चालत डोंगर चढत चढत खरं ग पण मी इथं आहे तुला कसं समजलं ते पुरुषेश नाही ठावायचं त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं खा भाकरी अगोदर याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तस मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढून ते काळ्याच्या डोसक्यावर पुरं झालं भुका लागून परान कासाईच झाले ती हा अगोदर भाकरी ती मुलांनी भाकरी खाल्ली का ग काय करत्या लय लय वाट बघत होते तुमची मग मॅच म्हटलं त्यातनी खावा म्हणून पोरं कशी रत्न आणि पांडुरंग पांडुरंग आवले तूही बैस बघू भाकरी खायला नग नग हो द्या तुमचं म्या खाल्ली नाही शक्य नाही हं घे बघू नग नग उद्या तुमच नग नग जी घे ग घे ग चला काय नाही बाई मी का नवीन नवरी आहे तोंडात घास घालाय लोक बघतात की लई गोड लई गोड ही भाकरी मॅच केली या दुसऱ्या कोणी केली हा
खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तुम्हाला अशी बायको दिलीस पांडुरंगा. पांडे तू बरं देतो या, मला माझ्या बाण दिले तुम्हाला, तुम्हाच थारकल मला आपली लेख म्हणाया, नाव बी काढू नका त्या काळतोंड्याचं माझ्या मोर. आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का? विठ्ठल ती तुमचा देव असेल तुम्हाला नाही मोठा, पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी लई मोठा आहे. तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा? कोण? तुझी मंगळाई वाटत. तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय? माझ्या देवाचं नाव जेवाचा मुकाट्यानं काय तरी विचारतायचा. माझा देव बसलाय माझ्या मरू भाकरी खात. येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा, त्याला का ठाव हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे. आमचं एक जाऊ दे ती पोर, त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? फाटक तुटक चिरगू पर ते तर हो ना अंगावर घालाया. वाळला सुका तुकडा पर त्यो तर भुवाना पोट भरायला. पण त्याच काय त्या दगडाला, कंदी तरी पादर फुटायचा त्याला, रात दिस त्याच्या नावानं हाका मारतायचा. त्या परीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितला असा तर लई लई पुण्य लागत. पोर पोरांची पोट. अरे पांडुरंगा तो काय सांगणार आहे? तो थोडस आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. दोन दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाणा बी नाही. कुत्री बी लई बरी माझ्या पोरापरी, गल्ली गल्लीनं फिरून पोट तरी भरते. माझी पोर उपाशी फिरते. तरी तुमचा विठ्ठल आणि पांड्या बायको पोरासने उपाशी मारो स्वर्ग मिळतो या होय, आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय? खरं आहे तुझं म्हणणं. आवले माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडलास. मुलाबाळांना टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही. आता कसं बोललास माणसा म्हणे. आई मंगळाई देवा खंडोबा, आता मात्र यांची बुद्धी पालटून घर बाबा. आवले हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीस करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोलणं मला काय ऐवी नग. पोरं बाळ द्यावंच आहे ती, त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊनशा पुन्हा चवी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चला आई मंगळाई नवसाला पावली ग बाई. पांडुरंग पांडुरंग जोडोनी यादन, जोडोनी यादन, जोडोनी यादन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेत, उदास विचारे वेत. उत्तम जीवनी उत्तम तो पावेल, उत्तम तो पावेल, उत्तम भोगील जीवधारी. उत्तम भोगील जीवधारी. ब्राह्मणे येती आश्रमाचे फळ, परम पद बळ वैरागाते. परम पद बळ वैरागाते. काशे अगं का गाय येत नाही?
ये माझ्या माझ्या हे माझ्या पाहिजे देखी सवारीची गंमत कर उस पाहिजे तुला देखी सोडू नको मी देतो ऊस तुला कुठे लागलं तुला घाल तुझ्याच माझ्यावर गोप हा गोप माझ्या बाबासनी सांगू नको लई लई ऊस आण तुझा माठाव ऊस आणून देतो या माझी मोठी दाट तरी म्हणून बर बर आता घेऊन येतो मी ऊस हा आली आली स्फूर्ती आली ध्यान होऊन राम भजन सार मिठाई राम भजन राम भजन सार मिठाई सार मिठाई हरि संताप हरि संताप ताप हरि संताप हरि संताप आरू संताप हरी संताप जन्म दुख राई जन्म दुख राई दुख राई दूध भात घृत दूध भात घृत घृत दूध भात घृत दूध भात घृत बर काय पाहताय लिहून घ्या म्हणतोय ना एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता झाली म्हणून वाचा वाचा पण तुला आपल्या स्फूर्तीला वाचा कुठू द्या दूध भात घृत साखर पारे साखर पार हरते भूक नाही अंतरारे खावते जुग सब चली जावे खावते जुग बचली बचली सब चली जावे सब चली जावे सब चली जावे मीठा खट्टा काय हो काय लिहिलत लिहिलत की नाही कहे तू का लिहायचं तेच लिहिलंय काय लिहिलत कह सालो रामर फाटले स्फूर्ती आली स्फूर्ती राम रस बरोबर बरोबर बाबाचं बाप बरोबर बरोबर आलाच काय हा पुन्हा परत काय रे संताच्या सुंगा कुठे चाललास
चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार. पाहिलं का ज्ञानबा, हे तुमची तुकोबा धंदा शोधायला चालले. अहो देशावरचे नीट कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार? आहे तुला एक धंदा आहे. कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी? बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून मिरवावं. तेव्हा शाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो. अरे धोलो भिक्षा, छे छे छे, भिक्षा पात्र अवलंबणे झळो जिणे लाजीरवाने. भिक्षा पात्र अवलंबणे, भिक्षा पात्र अवलंबणे झळो जिणे लाजीरवाने, झळो जिणे लाजीरवाने. ऐसियासी नारायणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वदा पांडुरंग. मी तुम्हाला उद्योग देतो, त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यक्त यायच्या नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातोय आळंदीला, दोन चार दिवस माझं शेत आला. मी तुम्हाला काय द्यायचं ते समजून घेईन. का ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय. अहो हा एकदा टाळ कुठीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा अखंड तुम्हाला मिळेल. चला हे राखायचं ना. ठीक ठीक, या आता तुम्ही. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. बरं येतो मी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलीये हातीवर देई, संचरुनी राही हृदयी माझ्या, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. सदा माझे डोला सदा माझे डोला रखुमाईच्या पती सोयरीया, रखुमाईच्या पती सोयरीया, गुण तुझे रूप, गुण तुझे नाम.
प्रेम सर्व काळ तुमागुनी हाती वर देगी संचरोनी राही हृदय माझ्या तुका म्हणे काही नमा दुहानी तुका म्हणे काही नमा दुहानी तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे अजिबात नाही म्हणजे एकच काय राम बसा छे 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 धनी साहेब त्या तुकारामानं लई लोकांना याड लावली धनी तो डाळ कुठ्या भजन करीत बसला की लोक तिथं जमत्याती आणि सारखं डुलत राहत्याती मूर्ख आहेत शेतात सुद्धा लोक जमले वय धनी त्याला गावाबाहेर काढा नाही तर एखादा डोंगर आणून ठेवा तू जाईल तर माणसं आहेतीच बाबा शेताची कशी छान राखण तुम्ही या या त्या कामाबद्दल हे घ्या दोन वेळ ज्ञानबा मला दाणे ना माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे ना ऊस देतो पण जोंधळे घेऊन जा आणि हे पहा उद्याही या हा सारा सार विचार करा बुद्धा बुद्धी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसे जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राव धरी हाती नेव अहरनीसी तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठो बाले भावे गाता गीत विठो बाले भावे गाता गीत विठो बाले महादेव आई मंगळाई नवसाला पावलं बाई 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 काय घाण करते ते चोयट्या टाकून की बघ चालतो होतो आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसायला लागलं वाटतं काय महादेवा तो करून आहेच का आणखी बरं बरं बघा तरी खरं उद्या घर कसं लग करते ते असंग अशी संघ केला म्हणजे प्राणावर बेत हे त्या ज्ञानबाला चांगलं दाखवलं पाहिजे माझं नाक खेचायला त्या तुच्याला उद्योग देतो नाही का
जनावर अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडी सरस निम्म शेत पार साफ झालं पाहिजे. धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका साहेब. त्या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय. एका सपाट्या मध्ये त्या शेताचा पार पार चढून टाकतोय. बघूया तुझ्या तरी कसा राबतोय ते. माझ्या मंगळाईनं बुद्धी दिली, छान उद्योग धंद्याला लागली. आता पुन्हा कडवी जातेच काय नाही. काशे अरे माद्या आठवा बिगी बिगी ते सांगतो यायच्या अदुगर घर कसं आयने आणि लक्ष झालं पाहिजे. त्याने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याचं. आदि बीज एकले 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 बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे आदि बीज एकले व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता बहुविध रूपे घेसी घेसी परि अंती ब्रह्म एकले परि अंती ब्रह्म एकले परि अंती ब्रह्म एकले आदि बीज 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 एकले मी म्हटलं नव्हतं तुम्हाला अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली. मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही. आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे. मी काय असा साधा बळा साधूनही तर बसायला. अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून. सबंध घर जरी धुवून घेतलं तरी दोन शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही. अहो पण घर तरी आहे का नाही. आता बापाला बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत याचं घर लिहून घेतो. ढगावाचोनी आबाळ ढगावाचोनी आबाळ जणू गंगाचं जळ जणू गंगाचं जळ
तस केलं म्या निर्माळा, तस केलं म्या निर्माळा, घर माग घर माग ग, घर माग घर माग ग। शिकोबा, आता घर तुमाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे। या शेतामंदी सालाला दोन खंडी जाणं पिकतात, तिक्त झालं तर घर तुमचं आहे, नाहीतर घर इकून जान दोन खंडी जाण्याची भरपाई करायला हवी असं लिहिलंय या मंदी। होईना हो असंच लिहून ना याच्या मग हाय कबूल चूक झाली माझ्या हातून, मग करा तसे। या हो या या चालो मालो या या, अगदी वक्तावर आलात, साक्ष घालायची आहे सही घ्यायची आहे ठीक आहे। तुकोबा उद्योग केला घरापरी घर घालवून बसला, आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली। मी अजून काय बी बोलणार कसा त्यासने बघू द्या, ते घर बघून छान म्हणते आवडी तो किती किती छान आहेस ग, घर तर तू सवाच सवाच केले नका पाहिजे। गप्पा गप्पा बोल नको सा, दानवीला आणलेलं दिसते ती काय अरे महादेवा, गेनबानी दानवीनं दिलं नाही ते जणू एकदम देणार आहे व दिल दिल ते, पण बघितलं असा काय आज कस लक लक करून टाकलं आपलं घर। घर आपलं म्हणजे आपलं नाही तर कुणाच दुसऱ्याच आहे वय। होय ते आता पांडुरंगाच आहे, ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे। म्हणजे मी शेत राखीत असताना गुराने शेताची नासाडी केली, त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं। आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का करून द्यायला, पोरासनी हक्काची सावट होती ती बी गमावून बसला, आता तुमच्या मुरगे कपल फुडून घ्यायचं। पांडुरंगाची इच्छा तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे, सगळं काही त्याच्या इच्छेनं चाललं आहे। जा
अजून दावा रमून भरतेली नीट मोजले बघा की शीक लागली यान्वा तुमचं नशीब लई थोर बघा धरित्रीनं तुम्हाला 10 सालचं दान एकदम दिल्यात हे काय गेनबा तो आता कसला विचार पडला या फार मोठा अन्याय केला पाटील जनावरांनी शेत खाल्ल्यावर तुकोबाला वाटते ते बोलू त्याचं घर लिहून घेतलं मी फार अन्याय केला देवाचा मी फक्त 2 खंडीत जाणे दिली बाकीचे सगळे तुकाराम भावांचे आहेत ते मी जाणते त्यांना परत देणार शेत माझा आहे शेत तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला त्या आईदी दुप्याच्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण उपसंभ आपला जो कोणी ठरला आहे तो आपल्या घरी चालत येईल बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी मुख्य आहे चला रे भरा गाड्या घेऊन चला तुकाराम भावांच्या घरी भरा गाड्या अहो तोंडात नुसतं पडपड करायला काय जात पाहतो की त्या तुक्याच्या घरी कशा गाड्या जातात ते खबरदार कुणी हात लावाल तर अहो ही काही बेबनशाही नाही सगळे दाणे तुमचे नव्हत तुमच्या खंडावर तेवढा तुमचा हक्क तुकोबाचं घर तुम्ही लिहून घेतलं नसतं सा तर तुमच्या बोलण्यात काही अर्थ होता शेतामध्ये ढोरं घालून छान कुणी बिचाऱ्याने तुकोबाचं कल्याणच केलं म्हणायचं म्हणजे शेत आम्ही शेतात ढोरं घातली असं तुमचं म्हणणं बरं बरं पाहून घेईन तुकाराम महाराजांच्या पुण्याईनं माझ्या शेतात यंदा जास्त पीक आले ते मी तुम्हाला द्यायला आणले या पहा या सगळ्या गाड्या आमच्या होय खरंच आमच्या आई मंगळाई अगं काचे अरे माझं फळ फळा लवकर दाना तुम्ही सांगा बघितलेस का गाडे किती आले ते पाटीले बघितलं का तुकारामाकडे किती धुंदळ आले तिथे काय तुकारामाकडे अरे बाप रे किती रे गाड्या ह्या काशे तू फार लवकर मी दाणं दळायला जातो हा सकाळपासून घरात पीठ बी नव्हतं काय कांबा हे मोठा अपराध केला मी तुमचा क्षमा करा मला तुमच्याकडे मी जास्त झालेलं हे सारं पीक तुमचंच आहे छे 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 असं कसं होईल ज्ञानबा तुमच्या शेतात पिकलेलं धान्य ते तुमचं न्या बघू ते परत छे छे मी नाही ते परत नाही तुम्हाला ते न्यायचं नसेल तर अन्न अन्न करीत फिरणाऱ्या भिकाऱ्याला ते वाटा पण माझ्या घरात ते नको ते माझं नाही हे दाणे तुमचेच आहे मी कोण कुणाला वाटणार येतो कोंबडा गादी साद
जग समद हे जाग दान ग समद हे जाग दान माझ्या लल्लाटी चिरे ग माझ्या लल्लाटी चिरे ग उदळ दिवाई ग उदळ दिवाई क्षुधेली जा अन्न द्यावे पात्र न विचारून धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून पवित्रते अन्न हरि चिंतनी भोजन पवित्रते अन्न हरि चिंतनी भोजन हुकाचे ते लुटा सार वारे अमर सदैव हुकाचे सार वारे अमर सदैव हुकाचे सार वारे अमर सदैव हुकाचे सार वारे अमर सदैव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे अरे मी एलियानू जाता का नाही आतला जो काही रेडिओने माझाला साहित्य घेऊन शा हा तर तुझ्या पायला आणून ठेवलं थोडं जाणं तर निघत चालतायत ना चाल येत रे आता नाही पाय मोडला तर जिजायचं ना हो मी त्यालाही नाही आणि तुलाही नाही त्याच्या पायी इकत दान बी दिलं सा आणि दळल्याने पीठ बी दिलं सा पोरांच्या बरोबर माझ्या हड घालू इकत तुमची खवळली पिशी आता झोंबे जायची लाती उलट मी तुला शिवाय हराय मेलेनू बुकीच्या वक्ताला आयता लोंदान शेण घालतोय ना मी इतका अभिमान धरू नको आणि लोघ्यासारखा हव्यासही करू नको आवडे ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे पांडुरंग सगळ्यांची यथायोग्य काळजी सचिता प्रमाण पांडुरंग व्यवस्था करतोय इकत करून मीच उभी होय आई मंगळाई कुठल्या जन्माची पातक उभी केलीस आणि मला बांधलीशी येण्याच्या कळ्या तुमचं इकत होय तर मला बी नका तुमचा परपंच तुम्ही तुमचं सचित तुमचं तू कळ आणि तुमची पोरं काय वाटत ते करा मी काय तर पाणी बी प्यायला राहायची नाही ती तुम्हाला सोडून कुठे जायची नाही माझ्यावर रागावली आहे ही लागतील आडवा पडला आणि तर त्यात त्याची फिरणार पाऊस पडला शेतात जरास धान्य जास्त झालं कि तुकारामाची कृपा निरीक्षपणाचा आव घातला कि झाला साधू फाळले लेखाची ढोंगाची बतावणी करण्याकरता चार दोन भिक्षेकऱ्यांना भिक्षा घातली कि झाला दानशूर एकानी म्हटलं दुसऱ्यानी म्हटलं चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेटत
या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही? या पित्याचं ढोंग एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बो अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असते आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्ही बायका असता असल्या ढोंग्यांचं प्रश्न माजवता. अस दाखवू का आमची बायकांची अक्कल? काढू का त्या पित्याचं ढोंग बाहेर? अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनी कुत्र करून नेलं होतं आमच्या माग. मग तुकाराम काय तळकुत्या कुंबी त्याला उगीच घमेंड मारतेस. घमेंड घमेंड नाही पैज मारते. आताच जाते आणि दाखवते तुम्हाला तो तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते. बैसाशी माझ्या पाशी बैसाशी माझ्या पाशी रूप तुझ छान गे. बैसाशी माझ्या पाशी रूप तुझ छान गे. चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे. चंद्रवाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गे. हाय हाय हो मुखडा गगुनी हाय हाय हो मुखडा गगुनी हरत माझ भान ग. हरत माझ भान ग. बैसाची माझ्या पाठी बैसाची माझ्या पाठी रूप तुझ छान ग. बैसाची माझ्या पाठी रूप तुझ छान. हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो लक्षात ठेव तू तुझ्या मोठा लुच्चा आहे. लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात. पडला निशेष अंगी ब्रह्मरस असावरा. माझी मज छानी अनावर वाचा छंद या नामाचा घेत दासे. तुका म्हणे तुका म्हणे गंगा सागर संगमी. तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या पूर्णी एकमय. अवघ्या झाल्या दिनी हारीचा ग्रास जीवाला. मिस दिनी हारीचा ग्रास जीवाला. या फुल विरह करी हृदया या फुल विरह करी हृदया. मिस दिनी हारीचा ग्रास जीवाला. मिस दिनी हारीचा ग्रास जीवाला. या फुल विरह करी जया जया करी जया. बुलवनी जाली रामा मुळी
असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझ गाणं आपल्याला आवडलं वाटत आणि मी हो आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटत? पांडुरंग पांडुरंग आपल्या हातातल्या या चिपळ्या इतकी चांगल्या आहेत का? असे दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला. पांडुरंग पांडुरंग छे छे असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय करा? प्रत्यक्ष रखुमाई माती समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्री तुला माझे शतशः काय करू येडियाला? लोक तोंडात शान घालतात की या गावभावांवर असे गडबडा लोळत असतात? काय ग सटवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय ही वेश्या आहे? वा मग फार चांगली गोष्ट. खरंच चांगली गोष्ट आहे. सूद भूत लास सरे वाटून भांगवानी प्यायला काय काय ग चांगली शोभा करू शान तुला बाहेर काढली पाहिजे. वय पुन्हा माझ्या घरामध्ये पायत्र ठेवून बघ. चलो चालतीस असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं भाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य चार दिवसाचा आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाच होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धारी आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दे या बघ बाई. मला क्षमा करा महाराज, दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतूनं मी आपल्याकडे आले होते. पण आपल्या उपदेशानं मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसूनच झाडून काढेल म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याशी पण आम्ही नाही टांगली. तुम्ही काय वाटतील ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाई. खरंच मी चांगलं करते बघ. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असले पत्नी. मग हो की तू त्यांची बाई? म्हणजे समजल 100 जन्माचं पुण्य का पाप? बघतायचं काय आली चालून घरात लावा लागेल. तुम्ही मला खरोखरच आई सारख्या. मला आता तुमची मोलकरण समजा. मी तुमची काय वाटतील ती सेवा करेन पण हे पाय सोडून हलणार नाही. दादा अगोदर माझ्या घराबाहेर हो. पतित पावन सार्थ करी देवा. पतित पावन सार्थ करी देवा. अरे नाही, रामेश्वर शास्त्र्यानं आणूनच त्या तुक्याची खोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात.
तुका म्हणे तुझी संत तुझी जगाचे आघात तुका म्हणे तुझी संत तुका म्हणे तुझी संत तुझी जगाचे तुका म्हणे धन्यता याद वदान जय नारायण जय नारायण नारायण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे बाळाचे काम नवे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या बाळाचे काम नवे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती तेथे वर्म नेने भक्ती तेथे वर्म तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती तेथे वर्म तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन तुका म्हणे क्षण तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन नको तया ते दर्शन तुका म्हणे क्षण विविध शास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मानो तुकारामाचं प्रसिद्ध चांगलंच माजलेलं दिसतंय. मी येता येता ऐकत होतो तू झुटो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना? ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो तुमच्यावर. देहूतल्या सगळ्या ब्रह्मवंदावर. मी हे त्याचे ताळे चालू कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखोन करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिष्य आटू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मानो तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी काय रसाळ काय रसाळ. सालो मालो तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहित नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुझ्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. अस तरीच त्याच्या वाणी तितका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्दयोजना निर्दोष रचना मन प्रसन्न करणारा प्रसाद ही ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तू स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडा वाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होय. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर रोडून घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो. वारे ब्राह्मण म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणून मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला या देहू गावातून उखडून काढला म्हणते झालं.
तुकोबासनी उकडून काढाया त्यांनी का अन्याव केलाया. तुकोबा आहे ती म्हणून गावाला शोभा आहे. परे परे धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आली आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधा आहे आणि शरणे वाटत वरपणा तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतंस तो माजवणारा. तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग, परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण प्रयोग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखे ये तो खरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण? पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्वळ आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निर्णाऱ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार निर्विकार ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार सविकार पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे सकल शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची. हेसते हेसते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमर्द करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करू आणि तिचा फलता अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहे. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवीत होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता? हो हो तीही नाही शिकर इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे ताबडतोब अंमलात आण. ज्या पापी हाताने तू हे अभंग लिहिले आहे त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजे. तीच तुला शिक्षा. मीच तुला तुझे अभंग आणून देतो. अरे पोरट्यानो काढा तुमच्या बापाने केलेल्या अभंगाच्या वह्या. अरे ए लांब तोंड्या
रे मला कोण समजतोस मुस्काळ फोडून टाकेन उलट उत्तर देशील तर काय झालं रे माझ्या काय उगीच तंडा लागलास आई मी उगीच ना तंडा लागलो हिनं माझा बा काढला मी बी आता बा काढला वय वय काय लय बेस केलंस बघ माझ्या सोपतोच माझा मुलगा हा कालाच आत त्यांच्या घरातली माणसं मी मांजरण झालं असं तुला वाटलं वय अगोदर तू माझ्या घरामध्ये काल असते बोल रामेश्वर शास्त्र्यांनी तुकारामाला त्याचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आहे म्हणून मी आलो आहे चल चल वया मागायला आलाय मोठं तू आंट करू अगो भाई ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे पाठीवर छान खातच जात रामशास्त्री का रावणशास्त्री तोंडातली वाफ दळत त्याच्या बात काय जात वया मागायला चल चालता माझ्या घरातून काय असं काय त्यांना वेड्यासारखं बोलते पुन्हा आणि मी चिडी होय अहो ही तुमचा अभंग मागतोय नदीत बुडवाया आणि ते मी त्याला देऊ अग ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे ती आपल्याला मानलीच पाहिजे साधू मालू मी आलोच हो पया घेऊ आता काय म्हणू तू असली डोकचं बक्षत फिरलंय का काय बायका पोरसने आठ आठ दिवस उपाशी ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले हबंग पाण्यात बुडून छान देणार मी इतकं केलं का कशापाई तर काय करू हे येड्याला फक्त मात्र बुडून छान सारे संसाराचा इस्कोट केला आणि हबंग बुडून परमार्थाचा इस्कोट करतो या पांडुरंगा पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे भक्तवत्सल या तुझ्या प्रीताला तू काढू की फासली तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली अहोरात्र तुझं चिंतन केलं बायका पोराचे तळतळात घेतले त्या सगळ्याच तू मला हे फळ दिलं इच्छा तुझी तू सर्व सत्ताधीश आहेस माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार आता तूच काय तो सोक्ष मोक्ष कर भाविकपणानं केलेल्या तुझ्या भक्तीचा हा डोंगर तुझ्याच पायावर ठेव पांडुरंगा आता मी निर्वाणच मानतो
तर तुझ्याजवळच माझा हा देह सांडू दे. पांडुरंग पांडुरंग कालपासून पोवार उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर आम्ही नाही खायच. खावा धर माडे काशे धर. बाबा गाव की बाबा गाव की बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बगर आम्ही नाही आतून आलायचं. तुकारामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे. तुमच्या साठ्याला ती समजायची नाही. काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बर बर दाखवतोस तर माझी योग्यता. महाराज मला क्षमा करा. माझी मज आली रोकडी प्रचित हो नी फजित दुःख पाळू. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर काजे अवतार नाम याचा. पांडुरंग 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 जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग हरी
मुनीम सगळे लेखाचे मूर्ख, अगदी मूर्ख, रामेश्वर शास्त्री देखील मूर्ख गदमा मूर्ख गधडा झाला. काय लिहिताय काय तुम्ही हे? आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी झालो म्हणे मूर्ख गधडा झाला. बस बस जाणार, आताच जाणार शिवाजी महाराजाकडे. राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. त्या तुझ्याची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजाकडून चांगलीच खोड मोडवतो. अहो बघताय काय करा माझी तयारी. आपली तयारी? हा हा, शिवाजी महाराजांकडे जाण्याची. होय होय, मग इतका वेळ ऐकताय ते काय? बाळानो घरी कोणी नाही का? हाय तर मी हाय माझे हाय तर. तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा बाबा गेले की बाहेर. बरं तुझी आई? तुझी आई अजून जिथे आहे. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही फार लांबून आलो आहोत. कसली अवध साठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमन दिसताय सा. मी सांगतो ते ऐका, उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नको सा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादाराचा इस्कोट होईल. जावा, ते आलं नाही ती तवरच जावा. आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? चला रे. हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणताय सा, हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं. होय बाई. ये काशी, ये महाद्या, या लवकर. डोळं पटल्याची काय तुमचं? कवापासून माणसं उभी आहे ती पटकुरली त्याची. बसा या, बसा बाबान, बसा. काशी घरात जरा गुळ पाणी आण. जा ऐकूळ ऐकू ठे आपल्या घरात. होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला. काशी करतेस काय तू? जा त्याशी बोलावं नंदा. माझ्या करतेस काय तू? जा त्याशी बोलावं नंदा. तू जाची का? अरे माझी पोर कशी रात विंड्यावाणी दिसताय सा. पुन्हा मेल्याची बरच लागत. आई ग, तुला बी कुणाची दिसत लागत? तुझं तोंड आता किती छान दिसत या सटवायच्या मुखण्या म्हणे. खर खर म्हणतोय सा. गप्पा गप्पा बोल नको सा. आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? हो हो. आवले अग, आवले. वा पांडुरंग पांडुरंग. बाबा तू अगदी तिकडून अंगर काढलं. पांडुरंग चला.
बघा कशी छान दिसतेस, अगदी लंकेची पार्वती. आवले अगं विष आहे हे. इक असू द्या, आम्ही ते खातोया. आम्ही मग शंकराचं बाय काय बिवायचं नाही आमासनी. तुम्ही खा पुष्कळ, पण मी कसा खाऊन देईन. माझी बायको माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत. म्हणजे माझी बायको माझी मुलं खरेच देऊन मारत असली. माझ्या मंगळाच्या कृपेनं घरात लक्ष्मी चालून आली, त्याला लातडतायचं होय काही वाटतं का जीवाला. हसतायस काय, माझ्या अंगाची कशी लाही लाही होती या, कुठल्या पुण्याईनं धाला धाला सा. पांडुरंग पांडुरंग घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या. त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठल सेवेखेरीस आमच्या सगळ्या अशा नष्ट झाल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे. आपल्याला नेण्यासाठी पालखीही आणली आहे. आम्ही असे उन्हातानात भटकणारे, रस्त्यावरच्या धुरळ्यांना अंग मलिन झालेलं असलं हे हाडा मासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्यापुढं उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे. आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतके आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही, खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजीसारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एक तशीच मुंगी, दोन्ही आम्हाला सारखीच. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय. तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा. आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा, म्हणावं आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट, मासाहेबांना मी काय सांगावं. राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडामातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्यास शिवा गुंतला आहे. छेछे महाराज, काय हे. तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. पांडुरंग पांडुरंग. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस, संध्याकाळपर्यंत विसावा घे. मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी. तूच आमच्या राजाला फसवलं. ही चांगली उलटी बोंब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही नेभळे. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता. तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी सत्तेचं सहाय्य घेतलं पाहिजे. कुलधर्मे ज्ञान कुलधर्मे साधन कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान. कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान. कुलधर्म पावन परदो कीने. कुलधर्म पावन परदो कीने. तुका म्हणे कुलधर्म
दावी देवी देव तुका म्हणे कुल धर्म दावी देवी देव यथाविद भाव जरी होय यथाविद भाव जरी होय यथाविद भाव जरी होय तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या त्याचा मोक्ष त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा तुम्ही क्षत्रिय तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज क्षात्रधर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ देखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंची प्रजाजन असो धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता बुधा बुधी नाम घेता बुधा बुधी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू आणिक करीसी काही जे तू आणिक करीसी काही हा कारोनी सांगे तुका हा कारोनी सांगे तुका हा कारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका नाम घेता राहो नका नाम घेता राहो नका नाम घेता राहो नका हा 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 खरं आहे पटलं मला. महाराज अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज महाराज आपण किती रातंग असल्याचं पाहून चाकडता केली तर आपल्याला पकडण्यासाठी इकडच्या रोगाला येतो आहे. आपण इथून लवकर चलावं. काय शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहे. पांडुरंगा तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपीडे चित्त दुःखी होते काय तुम्ही येते नसाल असे झाले आम्ही न देखिले पाहिजे परचक्र कोठे हरिदासाच्या वासे न देखिले तदेशे राहती या तुका म्हणे बाजी लाजविली सेवा हिनपणे देवा जिने झाले तुका म्हणे माझी लाजविली सेवा. महाराज यवनांच्या लोकांचा भेडा पडला ह्या वेळा विचार करू नका. पांडुरंगा प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी त्याची बोलासी सत्य केले रामकृष्ण गोविंद नारायण हरी गरजे राजद्वारी भक्तराज विठ्ठल माधव मुकुंद केशवा तेने दैत्य राव दच कला. मग आता याच वेळी तू कुठं दडून बसला आहेस. तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार. ते काही नाही
देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. थतो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला तरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये. पांडुरंगाने आपलं भीत राखलं आम्हा भक्तांची आबरू वाचवली. पांडुरंगा अमृत किये ओळले कृष्ण रूपणे देखिये विश्व अवघे तेची भक्ती तेची ज्ञान एक विठ्ठलची जाण अशी आता माझी स्थिती झाली आहे. मी आता माझाही नाही आणि तुमचाही. मी आता विठ्ठल झालो आहे. आता मी वैकुंठाला जाणार. आवो एकदा सोडून संबर्धा बोलला असाली वैकुंठाला जातो असू की बडबड तुरी नका का. आवले मी तुला खरंच सांगतो तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घर दार गुर ढोर सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगताय सर. मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल. मी नाही येणार. आवले या ऐहिक संसारात तू माझा हात धरला आहेस तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलोपावली आधार घेतला. कष्टाचे काटे तू मला पोचू दिले नाहीस. संसारिक आपत्तीशी तू झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता.
पतिनिष्ठ संसार स्त्रीचं तू कर्तव्य केलंस. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे. अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले चल असतो तो आनंद आपण दोघही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणत असा पण मला नाही आनंद व्हायचा. तत तत काही घर आहे का माझी पुवार आहे ती मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नको सा समज. आता तुम्हाला बाहेर इंडा चुकी आली अजून म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवड केलाय. तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही ती हा लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी ठेव. सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे चित्त परब्रह्मी ठेवाव. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एकच अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते चित्त शुद्ध होते. स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीस कशानंही वेसण घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा. शंख चक्र शोभे करी करुण येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे नाभी म्हणे त्वरे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गबस्ती लोपला गबस्ती तेजे लोपला गबस्ती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी डोळस साजिरी मोठी डोळस साजिरी चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती गळामाळ हे रुळती गळामाळ हे रुळती पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ आले वैकुंठ पीठ घरा आले वैकुंठ पीठ पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा तुमची आमची हेची भेटी येतो
जन्मती, ये दुनिया जन्मती, ये दुनिया जन्मती, आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया, लागत से पाया तुमच्या लागत से पाया, ये तान्य थामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, विठ्ठल बोलावानी, रामकृष्ण बोला तुला जातो वैकुंठाला, जातो वैकुंठाला, तुला जातो Jan Mark.